चाललंय बाहेर. हा चालेल चालेल. चल मग गिरवाई आहे ना संगीत वगैरे. हा चल चल बाय बाय. लेट झालं ऑलरेडी अर्धा 40 मिनिट्स लेट आहे आम्ही. 40-45 एवढ्यात आम्ही पोर्टला पोहोचायचो. टाइमपास नाही केला ऍक्च्युली, कामच रेड व्हाईट. आजीने खाऊ आणलंय विचार नाही विचार. बरी आहेस ना नाही सरचा रोड चालू आहे. हा रोड चालू आहे कुठला? फायनली आम्ही पोहोचलो M2M फेरीज इकडून इकडून इकडून. अँड वी आर सो लेट. आम्ही पहिल्यांदा एवढं लेट पोहोचलो कुठे तरी ऑन टाइम. म्हणजे एवढं लेट की इव्हन गेट्स बंद झाले. सो लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा आमची सर्वात फर्स्ट गाडी होती. यावेळेस सर्वात लास्ट. अगं कधी आम्हाला तर वाटलं की आमचं सुटलं. थँक्स टू अतल सेतू. कारण आम्ही 9:20 पनवेलला होतो आणि आम्ही म्हणजे स्पीड मध्ये नाही आलो. सनीने सगळे रुल्स फॉलो केले, इव्हन सिग्नल फॉलो केलेला आहे. बट इथे लवकर येण्याचा एक फायदा म्हणजे तुमची गाडी वरच्या सेक्शनला राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बसायला सुद्धा प्रॉपरली मिळतं. कारण आतमध्ये गेल्यानंतर काय आपल्याला सीट नंबर्स वगैरे नाही मिळत. आणि मी ऑनलाईन ऑलरेडी 12 डेज आधी बुक केलेलं म्हणून मला खूप फटाफट सगळं म्हणजे आम्हाला तिकीट वगैरे काढायची गरज नाही पडली. आणि परत एकदा सांगेल इथे पर पर्सन 690 रुपीज यावेळेस मी भरले. प्रत्येक वेळेस वेगवेगळं कॉस्ट असतं आणि आमच्या गाडीचं मी 1400 रुपये भरले. तुम्ही कोणती गाडी घेऊन येतात त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आम्हाला ऍटलीस्ट बसायला या दोघींना. हा दोघींचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो या दोघींना ऍटलीस्ट तिकडचं सगळं लाईक काय म्हणतात एक्सपिरियन्स करायला मिळेल. Thank you.
चॉकलेट लागले चलो एन्जॉय एक तास असता तरी ट्रॅव्हलिंग मुंबई टू मांडवा आणि असं समजलंच नाही आपल्याला म्हणजे असं वाटतं आले आणि पटकन लगेच ना काहीच नाही म्हणजे एवढं आपण हे झालं होतं बघण्यास सगळं एकदम मस्त एकदमच छान. सो आतमध्ये जो नाश्ता असतो त्याच्यासाठी यू हॅव टू पे आणि ऑफकोर्स ते बाहेरच्या पेक्षा जास्त कॉस्टली आणि त्यांनी असं मेन्शन केलंय की आउटसाईड फूड इज नॉट अलाउड पण लहान बाळाचा तुम्ही आणू शकतात पण छान होतं लाईक काय म्हणतात टेस्ट वाईज फूड इज गुड आणि क्वालिटी चांगली आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि जास्त काय म्हणतात ते टाइम पण तसं हे म्हटलं की यांना कमी टाइम ऍक्च्युली कमी टाइम मिळाला असं म्हटलं की पटकन आम्ही पोहोचलो. आता आम्ही फर्स्ट टाइम होतो ना आम्हाला हे आलो आलो आम्ही आलो आलो काय म्हणतात आंबा थांबा जागा तरी कुठली नमस्ते अंकल आलो 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 दे रचना दोघांना आईंचा तर मी बघितलंय अंकल एक छोटस नाइस टू सी यू या काकाने पण दे नाइस आवाज लगे झालं आवाज बस काय नाही गुडीज आहेत गुडीज आहेत सगळे स्वीट्स निवेदिता आई मी जाते तुम्ही हिला का झाला कशी आहे तब्येत तुमची क्लास मी मस्त योगा बिगा एकदम योगा रिट्रीट होते कॉम्प्लेक्स देता तुम्ही सनी तुमचं कौतुक करत होता नेहमी सांगतो मला तुमच्याबद्दल लोक एवढं छान करतात बोलतात मुलगा बाहेर आहे ना तुमचा सांगत असतो मला आणि आई ते दोघं एवढं छान डेव्हलप केलंय मस्त वाटतं सारखं एकदम छान वाटतं त्यांचं मेन त्यांचं वेलकमिंग आहे सगळ्यांना प्रत्येकाला आपुलकीने आपुलकीने अंकित असता तर अजून लावलं असतं त्याने काहीतरी इथेच झालं ना आम्ही गेट टुगेदर बापरे मी फर्स्ट टाइम काहीतरी डान्स केला आणि पुरती वाट लावली होती त्याची हो डॉगीचं नाव विसरलो मी सुशी मायलो ओके सुशी मायलो मायलो सुशी सुशी
तू आणि तिच्या मध्ये सेम ड्रेस तिने केला बर्थडे च फुल हिचं पुढे जाणार आहे काय दाखवायची गरजच नाही हो त्यांचे बुक असत आलो ना लास्ट टाइम आम्ही इथे होतो पहिल्यांदा आलो ते ते लास्ट टाइम चालू होत का हे बघ आहे वांग्याच इथे मस्त आहे बघ फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोचलो आहोत आणि वॉर्म वेलकम करतात ते नेहमीच एका घराप्रमाणे आणि आपुलकीने आम्ही वरचं सेक्शन घेऊन आम्ही सगळे चौघं एकत्र या रूममध्ये स्टे करणार आहोत सो फायनली बेड हाय के हा अजून रेडी करायचा आहे इथे सध्या सिटिंग अरेंजमेंट आहे नाईसा सुपर एक्साइटेड आहे स्विमिंगला जाण्यासाठी एवढ्या उन्हात नाही जायचं आपण सध्या हे घाल त्याच्यावर थोड्या वेळेला जाऊया ट्यूब द्या तिथे बाजूलाच आम्ही नाही पाणी देणार रिलॅक्स चालू आहे नसत वाटलं खूप एकदम शीण गेला दोन महिन्याचा फाल्गुनी बाळंती जशी फाल्गुनी प्रेग्नंट आहे तिथून तशी नाही जाणच नाही झालं आठगावला नाही मी गेली वर्षभर आता ती फक्त झाडांमध्येच फिरणार आहे अलिबाग मग गोवा आठगावला पण जायचं बाबा चला आता आम्ही जेवायला चाललो मस्त नाईसा स्विमिंग करून आलेली आहे चप्पल आजीला आणायला ठेवली काय सांगतो बॉल कोणतं बॉल काय गं काय होत तुझी खाली बोर बॉल नाही बोलत त्याला बोर म्हणतात बॉल काय बोलते बॉल बॉल ऐकून बोर ते बघ जेवण मालवणी टाईप थोडं आता कुठे जायचं जो जो आराम आता फक्त आराम टी ब्रेक टाकून पर्सनली तुमचा ब्लॉग बघायला येते शार्प 10 o'clock आता तुम्ही घरी हो घरी उद्याचं संडे थोडं संडे रेस्ट अँड बॅक टू रुटीन हळूहळू चहा सांगण्याची एन्जॉईंग द सनसेट या तुम्हालाच मिस करतो कुठे झाला तुम्ही
अजिनी आवडले ना आज, नाही आम्ही कधी तिला पावडर नाही लिपस्टिक नाही घेतो मी. तयारी तर सर्गा वेळ जातो. काय म्हणतात परफेक्ट प्लॅनिंग असत तिचं काकू, परफेक्ट प्लॅन. बॅग मध्ये कसं ठेवायचं हे पण एक प्लॅनिंग असतं, नाही तर खालचं गेलं की गेलं गोमोल. बरोबर, आता तू उद्या घालायचं तर एकदम खाली ठेवलंय. आता तू वरती येईल रात्री, तुझ्या तिचा फक्त कपाटच बघा ना. खूप ऑर्गनाइज लागतं आम्हाला. तिला जेवढे कपडे आहेत तेवढे ती डोनेट पण करते. कुठे तुरीच्या ते बोलव मस्त. पण यावेळेस जास्त गार्डनिंग केले, कॅबेज, टमॅटो, कांद्याची पात, मिरच्या, वांग, मस्त आले. अरे वा, हा गार्डन चला इकडनं एक्झिट करा. हे काय चिक्कू आहे, काकांनी मस्त फार्मिंग केलेले. एवढे सारे टोमॅटोचे आहेत, वांग आहे, मिरची. हे बघा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा दरवेळेस अलिबाग बीचला जातो, पण यावेळेस हा सिलेक्ट केला आहे. ह्याच्या आधी सुद्धा आम्ही आलोत वर्सोली बीचला, पण ते खूप मॉर्निंगला आलोत आणि आता ते एकदमच सनसेट नंतर आलोत. ठीक आहे, पण नाहीसा एन्जॉय करणारे खेळणी वगैरे घेऊन आलेली आहे इकडे. चांगलं ऍक्च्युअली, अँड द वाईब्स आर गुड. काळोखत पण
आहे, चांगली होती. अशी बघ मम्मी खायला दे. गुड नाईट झालेला आहे. परत एकदा काकांनी छान पाहुणचार केलेला आहे. फक्त आमचाच नाही तर इथे जेवढे लोक स्टे करायला आलेले आहेत त्यांचं सर्वांचं पाहुणचार मस्त झालेलं आहे. आमच्या दोन्ही आई पण खुश आहेत. आमची आली पात्र. हाय नायसा, गुड नाईट. गुड नाईट. मला वाटलं तू झोपली. झोपली ती उठली. ठीक आहे, झोपली ती लगेच उठली. झाला तेरी. मला वाटलं झालं गुड नाईट. आता बास आता त्यांचं मग गुड नाईट होत आहे. भेटूया आता सकाळी. सकाळी भेटूया. थकले असाल खूप. नाही आज जास्त नव्हते त्यामुळे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आता ॲक्च्युली वाजले आहे 10. सो येस, रचनाने ब्लॉग पोस्ट केला आहे आणि मस्त आरामात उठलो आहे. फुल लेझी असे हॉलिडेज आम्ही स्पेंड केले आहे. म्हणजे मी रचना तिथं एडिटिंग चालू होतं रात्रभर. आणि ओके, सो येस, आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. दोन्ही आया मस्त एन्जॉय करत आहेत आणि फुल टू रिलॅक्सेशन चालू आहे त्यांचं. सो येस, चला. सो रचना रेडी झाली आहे. रूम मध्ये फुल मेस आहे कारण मस्त झाली आहे. पण एवढी छान झोप लागली रात्री. मी खूप लवकर मी झोपली. काल मध्येच झोपली ना तेव्हा अभिचा फोन आला. काय बोलला काय बोलायला. एकदा तो फोनवर हसत होता. मला झोप आली. मला सकाळी 6 उठली, व्हिडिओ एडिट केला. व्हिडिओ एडिट केल्यानंतर परत थोड्या वेळ झोपली. चला गुड मॉर्निंग. कशी झाली मॉर्निंग तुमची? मॉर्निंग कशी झाली तुमची? झोप लागली की नाही? मी तुला स्वप्न बघितली की नाही? तुम्ही, मी तुम्हाला बोलले स्वप्न बघा. बघितले की नाही? बघितली. रजमा आली आहे. स्वप्नात झालं नाश्ता? बरं ना, तुम्ही आल्याशिवाय काकांना वाईट वाटलं. त्यांना नाही बघितलं, मला बघितलं तुम्ही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता केला तुम्ही? नाही. चला आमच्या बरोबर घ्या. सुरू करा. आलो नायसाची मज्जा. नायसाने फोटो बघा आमच्या कसे काढले. तीच पोज देते ना, त्याच पोज आम्हाला द्यायला सांगितले त्यांनी. आणि अजूनला खेळ न केले. सगळ्या वेगवेगळ्या पोज छान वाटलं. असं वाटलं का माहेरी चालू आहे आम्ही. एकदम मस्त रिलॅक्स घरच्या सारखं छान वाटलं. जेवण पण खूप छान होतं. घरगुती एकदम मस्त. हे म्हणजे एकदम सनीचे आहे. झोप तर खूपच छान लागली. आणि आम्हाला तीच चिंता वाटली म्हणजे 10 येतात की नाही. एकदम एवढे तयार झाले ना की फटाफट बोल सगळं. म्हणजे असं प्लॅन करावं लागत नाही काय. म्हणजे ते आहे. आता आम्ही थर्ड टाइम आलो. काका काकींमध्ये अजून काहीही फरक नाही. तशीच्या तशी गोड आहे. गोड आहे आणि एनर्जी. आई तेच बोलत होती, किती एनर्जी आहे त्यांची. सकाळ पासून लागले. म्हटलं नाही हा काकू काकू बोलत होते ना. अगं म्हटलं ते यंग आहे. आंटी मत कोणा एंट्री केली ना तेव्हाच मी म्हटलं. मी म्हटलं कोण बहीण वगैरे किंवा कोण असं हे असेल. कारण ह्या बोलले ना काकू आहे तिथे. काका काकू बघतात पण तुम्हाला एक चाय मिळेल. खुश येणार.
कोणाली नाही, आई चहा पितात जास्त आपण आईचं जास्त इंटेक आहे. तुलाच लागेल आम्ही खूप ना कारण बरोबर मजा आली. लवकर येतात आम्ही वाढवतो थांबा. आता तुम्ही कधी 8 दिवसांनी येणार, मी 3 दिवसांनी आधी येते नक्की. पिझ्झा गुड असत का? नाहीसा खाते पिझ्झा मी नवी आजा आजा दीदी के साथ एक फोटो निकाले जा. दोन वेगळे वेगळे दोन पिशवीत दे, त्याची पिशवी दोन बॅग म्हणतो. हे भाजीचे हे खाण्यासाठी आयुर्वेदिक आपले हे नेहमीचे आपले त्याला सांगायचं ना बाळा. आम्ही नेहमी घेतो म्हणून आम्ही माहिती ते भाजीचे हे जेवणावर खाण्यासाठी नाही तर घेऊन जा मी येईल तेव्हा ते मच्छीची पिशवी जा. वाजले आहेत आता 3 अँड फायनली वी आर बॅक. मस्त गेला आम्ही जेवढं पण टाइम स्पेंड केलं अलिबागमध्ये तेवढं. आणि मेन म्हणजे दोघींना आम्हाला घेऊन जायचं होतं कारण इट्स बीन लॉंग टाइम, त्या दोघीसुद्धा कुठे गेल्या नव्हत्या आणि त्यांना एक छोटंसं ब्रेक हवं होतं. मेन म्हणजे ती M2M फेरी त्याचं एक फील द्यायचं होतं आणि कुठेतरी एकदम असं शांत ते जागेत जायचं होतं. आणि टँडम रिट्रीट वॉज अ ग्रेट ट्रीट फॉर ऑल ऑफ अस. सो खूप मजा आली काका काकींना परत एकदा भेटून. आणि तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा तुमच्या फॅमिली. हा ब्लॉग आता आम्ही इथे सेंड करत आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.